नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज रेड इन लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात. कोल्हापुरात शरद पवार बोलत आहेत. तिथे दिसतंय असं उदाहरणार्थ कर्नाटकचा सर्वे वेगळा आहे, पण त्याची माहिती आम्ही देखील घेतली. त्याच्यात आम्हाला स्वच्छ असं दिसतंय की कर्नाटकामध्ये भाजपचे राज्य राहणार नाही. लोक त्या ठिकाणी फळे असताना उत्सुक आहेत. असं चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल, पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याची स्पेसिफिक माहिती आमच्याकडे नाही. विरोधकांची वोट बांधण्यासाठी आपल्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी प्रयत्न करत आहेत, तर त्याला काय कुठला स्टेटस काय आहे? नाही, चर्चा होते, पण अजून काही पॉझिटिव्ह सांगण्यासारखं नाही आहे. निगोसिएशन चालू आहे. मी स्वतः अनेकांशी बोलतोय. अनेकांना एकत्र आणण्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, पण काही ना काही ते स्थानिक इश्यू आहेत. आता उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथं आहे, पण आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. नॅशनल लेवलला आम्ही काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो, पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकूल नाही. हे इश्यूज हे आम्हाला शोधावं लागतील. सुदैवानं उद्याच्या 2 दिवसांनी पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होईल. आम्ही सगळे लोक दिल्लीमध्ये आहोत आणि त्यामुळे हा डायलॉग चालू करता येईल. ममता बॅनर्जींचा भाजप विरोध थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय, असं काही चित्र आहे का? मला काही अजिबात वाटत नाही. ममता बॅनर्जींच्या स्वतः म्हणजे राजकीय भूमिकेच्या बाबतीत त्यांची अत्यंत स्वस्थता आहे, पण दुसऱ्या बाजूने एक असं दिसतंय की केंद्र सरकार या नात्या एजन्सीचा वापर करून सतत त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर लाजी घालण्याचा त्रास देणं या गोष्टी चालू आहेत. राज्यात आक्रेगट आणि वंचितची एकत्र आलेली आहेत, मात्र तुमच्या एकूणच भूमिकेवरून त्या दोघांमध्ये कुठतरी वाद निर्माण होताना पाहायला मिळतो. एकूणच या सगळ्या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे? नाही, असं की त्यांच्यात वाद आहे का काही आम्हाला माहिती नाही, कारण त्या सगळ्या चर्चेत आम्ही काही कुठं नाही आहोत. साधारणतः आमच्या ज्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष त्याच्याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांनी आम्ही एकत्र उद्या निवडणुकीला सामोरं जावं अशी आमच्या सगळ्यांची मानसिकता आहे. तो प्रयत्न आमच्याकडून नाही, अजूनची वेळच आहे. त्याला अजून आहे एक वर्षभर अवकाश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल हरकत आहे असं चित्र तयार होते, ती वस्तुस्थिती आहे का? नाही, प्रश्न असा आहे की आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि त्यावर जिथे चर्चाच नाही तिथं हरकतीचा प्रश्न कुठे येतो. काँग्रेसने जी आघाडी आहे, वंचित आणि ठाकरेगड, ही मनापासून स्वीकारल्यासारखं आहे का? प्रश्न असा आहे की या आघाडीच्या संबंधीचा प्रस्ताव आमच्या विरोधात कोणाचाही नाही आणि त्यामुळे प्रस्तावच नाही तर त्यावर स्वीकारायचं का स्वीकारायचं नाही याची चर्चा कशी करता येईल? चंद्रशेखर राव यापूर्वी सुद्धा त्यांच्या मेळाव्याला मी स्वतः हजर होतो. हैदराबादला होतो, आणखीन काही काही ठिकाणी होतो आणि त्यांच्याशी सुसंवाद आमचा चालू आहे. त्यांची अशी इच्छा आहे की देशातल्या सगळ्या घटकांनी एकत्र यावं आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात. प्रकाश आंबेडकर असंही म्हणतात की पंतप्रधान हे केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करत नाही, मी असतो तो केस केला असं की आमचा आम्हाला लोकांचा अनुभव आहे. कोण काय म्हणते मला माहीत नाही, पण आम्ही अलीकडे बघतोय की या ज्या एजन्सीज आहेत त्याचा गैरवापर त्या एजन्सीच्याकडून केला जातो. साहेब, राज्यातील सर्वसामान्य जनता विचारते आहे ना लोकशाही देशात आहे का, त्याचं कारण असं आहे 2-2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. शहरी आणि ग्रामीण भागातले प्रश्न जसे तसे आहेत,
मार्च 31 तारखेला 1000 कोटी रुपये कागदावर खर्च पडणार आहेत, विकास तिथंच थांबणार आहे, त्या निवडणुकांबद्दल काय काय होणार? साधी गोष्ट आहे की आता हे जे पंचायतचं जे आहे, जिल्हा परिषद, नगर परिषद, ही लोकशाही गव्हर्नमेंट या सगळ्याचे निवडणुका थांबवू द्यायच्या आहेत आणि याच्यात कधीतरी याचा निकाल घेतला पाहिजे. कारण या सगळ्या इन्स्टिट्यूशन की जिथे सामान्य माणसाच्या प्रश्नाचं डायरेक्ट असोसिएशन येतं, आज त्या संस्थेमध्ये लोकप्रतिनिधीच नाही आहेत आणि तो येण्याच्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे ती खबरदारी घेतली जात नाही. याचा अर्थ असा आहे की मूलभूत अधिकार हा जो सामान्य माणसाचा आहे तो दावला जातो. चिंचवडची जी पोटनिवडणूक आहे ती आता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात सगळ्याच विरोधकांना आम्ही पत्र लिहिणार त्या संदर्भात. मला माहित नाही त्यांनी पत्र पाठवलीच काय, पण हे बिनविरोध असं कोणा कुठला बाहेर एक्सेप्ट झालं ना ते बिनविरोध झालं होतं का? म्हणजे कोल्हापूरची निवडणूक, त्याच्यानंतर नांदेडची निवडणूक, पंढरपूरची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीच्या काळात काय आठवलं असं मला दिसत नाही चंद्रकांत पाटलांना. आणि त्यांना आताच हे काय सुचते पण असतो. महाराष्ट्रात बीजेपीची आता जी मोर्चेबंदी सुरू आहे ती पाहता विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील असं वाटतं आपल्याला? काही सांगता येत नाही. काही लोकांसमोर तर होती पण याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही आहे. उत्पादन केल्यानंतर शेतकऱ्यांना 100 रुपये जास्त दिले जातील असं एक सांगितलेलं होतं, परंतु ते पैसे मिळत नाहीत. हा अनुभव पूर्वी को जनरेशनच्या वेळी सुद्धा आलेला होता. त्यावेळी सुद्धा 20 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की को जनरेशन केल्यानंतर ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळतील आणि हे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत. त्याच्याबद्दल काय मला असं तुम्ही म्हणता याच्याशी मी सहमत नाहीये. इथेनॉल काय, वीज काय, याच्यामुळे ऍडिशनल त्याची किंमत वाढली जाते आणि असं इथले प्रत्यक्ष कारखान्यांची डिटेल माहिती माझ्याकडे नाही, पण असं माझ्या मतदारसंघात जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये इथेनॉल आणि विजेवर 150 ते 200 रुपये जादा दिले जातात. आज हा खरा प्रश्न. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेच्याकडे अधिक गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. अलीकडे असे रोज वाचण्या वाचायला मिळतात, ही परिस्थिती चिंताजनक आहे आणि याची नोंद मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारांनी घेतली. राजकीय पक्षांच्या पातळीवर जे दूषित वातावरण तयार होते त्याचा हा एक परिणाम आहे असं वाटत नाही का? त्याचा काही याचा राजकीय पक्षांचा काही संबंध आहे असं मला वेळीच वाटत. असं आहे की हे जे काही जे करतायत त्याच्यासाठी वगैरे एक विशिष्ट विचारधारा आहे आणि ती विचारधारा समाजामध्ये एक जाती तेज वाढेल कशी याचं बारकाईने लक्ष देऊन काम करण्याची एक स्थिती आहे आणि त्या सगळ्या गोष्टीच्या दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया आहेत. मला स्वतःला असं काही चित्र दिसत नाही. जी चर्चा होते मुंबईमध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यामध्ये आपण एकत्रित जायचं याबद्दलची अत्यंत वैचारिक स्पष्टता आहे आणि इथून पुढचे निर्णय कसे घ्यायचे या संबंधीचा डायलॉग आमचा चालू आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे,
कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्थानिक नेतृत्वानं सांगितलं की कोल्हापूरमध्ये 4 जण लोकसभेसाठी इच्छुक आहे, आपल्याला कोणी संपर्क साधलाय का आणि काय तयारी? कोल्हापूर जिल्ह्यातून 4 जणांची नावं स्थानिक नेतृत्वानं सांगितलेली आहे. कुठल्या पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस. माहिती घ्यावी लागेल. असं की त्याची आम्ही चर्चाच केली नाही. आम्ही आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांना या संबंधीची मतं मागितलीच आहेत. आम्ही त्यांचा वेळ आहे, अजून योग्य वेळ मागू. आणि मुंबऱ्यामध्ये नगरसेवकांना 1-1 कोटीचं आमिष दाखवून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे. खरं तर पैशाचा वापर सुरू झालेला आहे का सगळ्याच पातळीवरती? प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मूळ पक्षातून खोदून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न चालू आहेत. विशेषतः शिंदे गटामध्ये यासंबंधीची पावलं ही अधिक दिसतात. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत असतात. निवडणुका जशा जवळ येतात तसे हे थोडे बदल होण्याची स्थिती असते, पण त्याची फार चिंता करायची नसते. साहेब, मूड ऑफ नेशनचा रिपोर्ट जरी आता मगियाला सकारात्मक असला तरी ऐन निवडणुकीच्या काळात रिलिजियस अजेंडा घेऊन निवडणूक लढवले जातात, त्याला कुठेतरी हे मुद्दे जे आहेत ते मागं पडतात असं आता काही प्रवृत्ती अशा आहेत की त्या धर्मावर आधारित एक विचारधारा जनमानसात कशी वाढती जाईल याची काळजी घेणार आहेत. आता एक कोण आहेत काय आहेत हे सगळं जगाला व्हायचे, पण माझी खात्री की लोक शेवटी याच्यावर जाणार नाहीत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. राहुल गांधींचा हा संबंध उपक्रम आहे त्याची जी माहिती आम्ही घेतली, आमच्याही पक्षाचे लोक काही ठिकाणी हजर होते, सहभागी होते, त्याच्यामध्ये आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की सामान्य माणसाचं सहकार्य आणि पाठिंबा या भारत जोडो यात्रेला चांगला होता. एक राहुल गांधींच्या संबंधी एक वेगळं मत तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत होता, त्याला उत्तर लोकांनी दिलेलं आहे आणि लोक त्यांच्या कार्यक्रमाला गंभीरतेने घेतात. कालच्या कोण ते सितळे त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये गडकरींनी एकाच गाजित होतो. साहेब, बीबीसीने पंतप्रधानांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवली, त्याला बीबीसीने डॉक्युमेंटरी बनवले अच्छा. खरं सांगायचं म्हणजे हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. एखादी फिल्म बघायची असेल तर ती बघून द्यायची नाही किंवा ती फिल्म अमुक यांना आवडत नाही त्यामुळे ती प्रदर्शित होता का नाही, हे सगळं जे चाललेलं आहे ते लोकशाहीच्या विरोधी. आपण थोडासा पुढाकार घेऊन वरिष्ठ लेवलला या सगळ्या गोष्टी आहेत त्या बोलाव्यात किंवा त्याच्या वकिलाशी बोलाव्यात, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अमित शहा आहेत त्या सीमाभागातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. असं की गृहमंत्री आहेत, जेथे गृहमंत्र्यांनी एखाद्या राज्यात जायचं ठरवलं तर तो त्यांचा अधिकार आहे, त्या संबंधीची हरकत करायचं काय कारण नाही. आता राहता राहिला सीमा प्रश्न असेल, आज लोक मला भेटते त्याच्यात काही दुसरे काही नवीन मुद्दे त्याच्यामध्ये नव्हते. त्याच्यामध्ये फक्त असं आहे की जो मामला सुप्रीम कोर्टात आहे तो कसा चालला आहे काय चाललं आहे याच्यात आमचं एकमेकाचं असेसमेंट हे जाणून घेतलं. त्याच्यात काही त्यांच्या सूचना असल्या तर त्याही आम्ही जाणून घेतल्या. मी त्यांना असं सांगितलं की या प्रश्नावर महाराष्ट्रात मतं भिन्नता नको असा आमचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून त्यांच्या त्या केसच्या संबंधीच्या काही मागण्या आहेत त्या मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालीन आणि त्यांना सांगेन की याच्यात आपण या संबंध सीमा भागातल्या बांधवांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की सरकार राज्य सरकार
हा प्रश्न रशीद गांभीर्याने घेईल. अमरिंदर सिंग ज्या पंजाबचे आहेत ते राज्यपाल म्हणून इथे नियुक्त होतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. आम्ही चर्चाच ऐकली, आम्हाला काही औत्सिक व्हायचं नाही. पण त्याच्यातली एकच चांगली गोष्ट आहे की आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांच्यातून महाराष्ट्राची सुटका झाली, ते एक प्रकारचा आनंद आम्हा सगळ्यांना. थँक्यू. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते कोल्हापुरात आले. त्यापूर्वी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्यातल्या सध्याच्या घडामोडींविषयी शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. अगदी राज्यपालांच्या राजीनाम्याच्या चर्चेपासून ते अगदी महाविकास आघाडीमध्ये वंचितची युती असेल किंवा मग राष्ट्रवादीतले काही अंतर्गत प्रश्न, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत, असे सर्वसमावेशक असे प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांकडून विचारले गेले आणि त्याला नेहमीप्रमाणे दिलखुलास उत्तरं शरद पवारांकडून. आणि यानंतर सविस्तर बातम्या पाहूयात. इतर नागपुरात एक मोठी बातमी येते, म्हणजे मोबाईल ऍपच्या नादात एका 12 वर्षीय मुलानं गळफास लावून घेतला. नागपुरातल्या सोमवारी क्वार्टर परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. खेळता खेळता मुलाला गळफास लागल्याचा अंदाज आहे. अग्रण्य 12 पात्रे असं दगावलेल्या मुलाचं नाव असून तो नेहमीच चिखले यांच्या घरातल्या छतावरती जाऊन खेळायचा आणि 25 जानेवारीला सुद्धा नेहमीप्रमाणे तो खेळायला गेला, तर त्या ठिकाणी ओंडीनं गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह सापडला. त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिरूर तालुक्यातल्या पिंपळे जगताप इथल्या बोत्रे वस्ती इथे एका युवकानं ऐन यात्रेच्या दिवशी स्वतःची कार आणि बंगला पेटवून दिला. गाडी आणि बंगल्याला आग लावल्यानंतर तो गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची घटना घडली. शिकारपूर पोलीस आणि नागरिकांनी तातडीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बंगला आणि कार पेटवणाऱ्या प्रज्योत तांबे या युवकाला ताब्यात घेण्यात आलंय आणि या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. स्वतःची कार आणि बंगला पेटवून दिलाय, मात्र याचं कारण काय, असं कृत्य करण्यामागचं, यासंदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत. रायचंद, या युवकानं हे कृत्य करण्याचं कारण काय? रात्रीचा हा प्रकार आहे. रात्रीच्या वेळेस त्याने गावामध्ये तमाशा होता, तमाशाला हा निघून गेला, पण जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःची गाडी आणि हा बंगला पेटवलेला, घरातल्या सगळ्या वस्तू जाळलेल्या आहेत. नेमकं कारण काय समजू शकलं नाही, घरगुती काय वाद झाला होता किंवा काय, पण पोलिसांनी मात्र त्याला ताब्यात घेतलेला आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहे. नेमकं आपल्याला समजू शकेल नेमकं कोणत्या कारणामुळे हे घडलेलं आहे, पण काहीतरी मानसिक तणाव असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, या सगळ्या तपासात उघड होतील. राजन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी. आरे इथल्या 33 एकरवरती कारशेडचं काम अगदी वेगानं सुरू आहे. 55% काम पूर्ण सुद्धा झालंय, तर हे डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. आरे कार डेपोमध्ये प्रशासकीय इमारत, ऑपरेशन नियंत्रण, तपासणी आणि देखभाल कार्यशाळा आणि मेट्रो पार्किंगसाठी स्थिर लाईन असतील. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 कॉरिडॉर, ज्याला अक्वा लाईन असं म्हटलं जातं आणि ही मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 दक्षिणेकडील कुलाबा कफ परेड पासून वांद्र्यापर्यंत अंदाजे 33.5 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे, तर मेट्रो सिप्स मध्ये समाप्त होते ती आणि त्यात 27 स्टेशन आहेत. आता कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली आणि ऐरोलीतलं अंतर आता कमी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऐरोली काटई बोगद्याचं शेवटचं ब्लास्टिंग पूर्ण करण्यात आलं आणि या बोगद्यानं कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या डोंगरातील बोगद्याचा शेवट करण्याकरता स्फोट केला गेला आणि या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर ऐरोली ते काटई हा प्रवास फक्त 10 मिनिटात होणार आहे. ऐरोली काटई वाय जंक्शन हा जो काही टनेल आता ओपन होईल, मला वाटतं एप्रिल मे पर्यंत हे मे मध्ये 2-2 लेन सुरू होतील जाण्या येण्यासाठी, आणि त्यामुळे जवळपास
कल्याण डोंबिवलीतला माणूस नवी मुंबई असेल, ठाणा असेल, मुंबईला जाण्याचा असेल, तर त्याच्या जाण्या येण्याचा जो काही प्रवासाचा वेळ आहे जवळपास एक तासापेक्षाच्या जास्ती वाचेल. तर आज सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे काटई ऐरोलीचा टनल. आज त्याचा ब्लास्टिंग करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जो आहे आज हा मार्ग जो आहे हा ब्लास्टिंग त्याचा झालेला आहे. एका साईड दोन्ही साईडला जो आहे तो टनल आता खुला झालेला आहे आणि एप्रिलपर्यंत जो आहे हा रस्ता रहदारीसाठी आपण सुरू करू शकतो आणि पूर्ण रस्ता जो आहे म्हणजे ऐरोलीपासून ते वाय जंक्शनपर्यंत हा नोव्हेंबरपर्यंत सुरू होऊन एक मोठी व्यवस्था जी आहे ती याकडे या ठिकाणी निर्माण होईल. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हा प्रवास नेमका कसा सुसाट होणार आहे. डोंबिवली ते कल्याण असा प्रवास, डोंबिवली कल्याण ते ऐरोली असा प्रवास सुसाट होणार आहे. याचं कारण म्हणजे नवी मुंबई, मुंबई कल्याण आणि डोंबिवलीसोबत हा मार्ग जोडला जाणार आहे. ऐरोलीतील अंतर्गत वाहतूक कोंडी त्यामुळे कमी होणार आहे आणि काटईला जाणाऱ्या रस्त्याला पर्यायी रस्ता मिळणार आहे. त्यामुळे शिळफाटा आणि डोंबिवलीमधल्या घरांना चालना मिळणार आहे. काटई नाका ते ऐरोली हा प्रवास फक्त 15-20 मिनिटात करणं शक्य होणार आहे. आता पुढची बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरवरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे. उर्से टोल नाक्यावरती सापळा रचून गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्री करता येत असलेल्या विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये तब्बल 47,52,000 रुपये किमतीची विदेशी दारू आणि कंटेनर असा एकूण 62,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. 800 गोवा बनावटीचे बॉक्सेस म्हणजे जवळपास 43,280 मिलीच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रथमदर्शनी ह्या गोवा बनावटीचा तसेच बनावट असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये एक कंटेनर पण जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 27 जानेवारीला जेरुसलेम मधील हल्ल्यामध्ये 8 जण ठार झालेत तर 10 जण जखमी झालेत. हल्लेखोर पॅलेस्टीन नागरिक असल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केलाय. नेवे याको स्ट्रीटवरील सिनेगॉग जवळ रात्री 8:15 सुमारास झालेल्या या गोळीबारात 10 जण जखमी झालेत आणि हा हल्ला झाल्यानंतर पॅरामेडिक्स घटनास्थळी पोहोचले आणि 27 जानेवारीला वेस्ट बँकमध्ये जेनिन निर्वासित शिबिरामध्ये 9 पॅलेस्टिनी लोकांचा बळी गेल्यानंतर हा हल्ला झाला. पुढची बातमी पाहूयात क्रीडा क्षेत्रातून. टेनिसपटू सानिया मिर्झानं आज आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्ती घेतली आणि भारताची एकमेव आणि सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून सानियाकडे पाहिलं जातं. आणि सानियाची सोनेरी कारकीर्द कशी होती पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिक्स्ड डबल्सचा अंतिम सामना हा भारतीय क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत भावुक क्षण होता. मेलबर्न सॉरी गाइस. ४ पासून सुरू केलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीमध्ये आपला शेवटचा सामना खेळत असताना सानियानं आता आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. सानिया मिर्झाच्या आंतरराष्ट्रीय टेनिसच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या योगदानावर एक नजर टाकूया. 2009 ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं. 2012 फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं. 2014 अमेरिकन ओपनचं मिक्स डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं. 2015 विम्बल्डन विमेन्स डबल्सचं जेतेपद सानिया मिर्झानं पटकावलं. 2015-2016 दरम्यान मार्टिना हिंगिस सोबत सलग 22 जेतेपदं सानिया मिर्झानं पटकावली. 2015 अमेरिकन ओपन दुसऱ्यांदा विमेन्स डबल्समध्ये सानियानं विजेतेपद पटकावलं. तर 2016 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसऱ्यांदा विमेन्स डबल्समध्ये सानियानं विजेतेपद पटकावलं. I'm still going to play a couple more tournaments, but my journey of my professional career started in Melbourne. Sorry, guys. Melbourne.
and I couldn't think of a better arena to finish my career at in a Grand Slam. So thank you so much for making me feel at home here. वेळोवेळी सामाजिक विषयांवर आपली परखड मतं सानियानं मांडलेली आहेत. टेनिस खेळतानाची तिची कपड्यांची स्टाईल कायम चर्चेचा विषय देखील ठरली, मात्र सानियानं त्यावरही आपल्या खेळाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. शोएब मलिक सोबतचं तिचं वैयक्तिक आयुष्य हे देखील कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये भारताची महिला टेनिसपटू म्हणून सानियानं क्रीडाप्रेमींचं कायम कौतुकच पाहिलंय. भारताची उत्तम महिला टेनिसपटू म्हणून सानियाची कायम ओळख राहील. रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.